सुप्रीम कोर्टाने राफेल विमान प्रकरणातील दिलेला निर्णय फसवा आहे, या निर्णयाला काही अर्थ नाही, न्यायालयाने दिलेल्या बंद लिफाफ्यात नेमकं काय दडलंय हे सरकारनं खुलेपणे सांगावं, विमानाच्या किमती गुप्त ठेवून सरकारला नेमकं काय लपवायचंय असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. राफेल विमान खरेदीचा मुख्य मुद्दा काय? हा भ्रष्टाचार असं मी का म्हणतोय तर विमानाच्या किमतीचा प्रश्न आहे. फक्त साधी गोष्ट आहे, विमानाची किंमत किती आहे आणि या बाबतीत आम्ही काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळं आम्ही भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप केलेला आहे. की आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की या विमानाची किंमत एकदम वाढली कशी, सरकारकडून त्याला फक्त ही माहिती गुप्त आम्ही देऊ शकत नाही, एवढंच उत्तर आलेलं आहे. म्हणून काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये, आम्ही नाही गेलो, काँग्रेस पार्टी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये पार्टी नाही का? आमचं स्पष्ट मत आहे की हा इतका किचकट प्रकार आहे की तो तासाभराच्या सुप्रीम कोर्टच्या आर्ग्युमेंटमध्ये किंवा संसदीय चर्चेमध्ये देखील प्रश्न सुटू शकणार नाही, खूप बारकावे आहेत. म्हणजे याला एकमेव मार्ग असा आहे की संयुक्त संसदीय सदस्य समितीद्वारेही चौकशी झाली पाहिजे, आणि शेवटी संयुक्त संसदेतर्फे जर चौकशी होणार नसेल तर कोण करणार आहे चौकशी? म्हणून काँग्रेस पार्टीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली नव्हती, आम्हाला जाता आलं असतं. पण आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की ही काही फोरम नाही आहे, ही फोरम आहे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. पण तरी ठीक आहे, काही लोक गेले आणि चर्चा झाली, सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिलेला आहे. काय निकाल दिला आहे? की आम्ही किमतीमध्ये जाणार नाही. मुद्दाच किमतीचा आहे, किमतीमध्ये जाणार नाही मग भ्रष्टाचार झाला हे ठरणार कसं? पण हे जे सुप्रीम कोर्टाचं काल जजमेंट अपलोड झालं 6 वाजता, ते जजमेंट टाकलं, त्यामध्ये काय झालं, मग चर्चा जी झाली तिथंमध्ये, मग काही वकिलांनी त्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की किमतीशिवाय हे आयला काय अर्थच राहत नाही, आमची मागणी जी आहे ती किमतीबद्दलचीच मागणी आहे. मग कोर्टाने सरकारला विचारलं तुम्ही किंमतीची माहिती आम्हाला दिली पाहिजे. सरकारनं पुन्हा तेच पालूपत चालू ठेवलं की गुप्त माहितीमध्ये देणार नाही. सुप्रीम कोर्टाचं आम्हाला पण देणार नाही, म्हणून सुप्रीम कोर्टात सांगली ठीक आहे तुम्हाला गुप्त वाटत असेल तुम्ही बंद लिफाफ्यामध्ये माहिती द्या. आणि मग तो प्रसिद्ध बंद लिफाफा हा सरकारतर्फे सुप्रीम कोर्टाला देण्यात आला. त्या बंद लिफाफ्यामध्ये काय माहिती आम्हाला माहिती नाही, परंतु मुद्दा आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मूळ उद्देश काय की यामध्ये एक अशी तिथं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे की या विमानाच्या किमतीबद्दलची सर्व माहिती CAGला पुरवण्यात आलेली आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया CAG, त्या CAGनी त्या माहितीचा अहवाल तयार केल्यानंतर तो अहवाल पार्लमेंटला सादर करणं गरजेचं असतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे की तो CAGने तो अहवाल पार्लमेंटमध्ये सादर केलेला आहे. तो अहवाल पार्लमेंटमध्ये सादर झाला की पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणजे लोकलेखा समितीकडे जातो आणि त्या लोकलेखा समितीने तो अहवाल पाहिलेला आहे. अशा प्रकारचे निकाल प्रतामध्ये माहिती दिलेली आहे. आता हे धादांत खोटं आहे, कारण संयुक्त लेखा समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते खडगे आहेत. हा अहवाल पार्लमेंटमध्ये मांडलाच गेलेला नाही आणि पार्लमेंटमध्ये मांडला गेलेला नसतं लोकलेखा समितीकडे याचा प्रश्नच येत नाही. CAGने काय राफेल विमानाच्या खरेदीबद्दलचा अहवाल मांडला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की हा अहवाल मांडलेला आहे आणि तो लोकलेखा समितीने तो अभ्यास केलेला आहे, त्यामुळे आता संसदेला विश्वासात घेतलं गेलेलं आहे. आणि त्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की आम्ही आता पार्लमेंटला सांगितलं असं आम्ही काय पडणार नाही.